मार्गीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. 23 जानेवारी 2021 ही डेट आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आपण काय करणार आहोत, मार्गीमध्ये UPSC चा जो जनरल स्टडीज पेपर 3 जो आहे GS3 याच्या संदर्भातली आपण बेसिक्सची बॅच सुरू करणार आहे. आता काय झालेलं आहे, आपली मेन्स पूर्ण झालेली आहे आणि बऱ्याच जणांनी काय केलेलं आहे की प्रिलियमचं प्रिपरेशन सुरू केलेलं आहे. तर त्यामुळं आता बऱ्याच जणांचा प्रश्न पहिला जो काय पडेल तर तो म्हणजे आता आपण ही बॅच जॉईन करायला पाहिजे का, कारण आपल्याला प्रिलियमचं प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की लॉकडाऊनचा जो काही इफेक्ट आहे तो आपल्याला आता ह्या पुढची जी काही एक्झाम आपली होणार आहे तर त्याच्यावरती दिसून येणार आहे. कारण की जूनमध्ये आपली प्रिलियम असणार आहे, जूनच्या एंडिंगला, आणि नंतर सप्टेंबरला लगेच आपली मेन्स असणार आहे, आणि त्यामुळे तो मध्ये जो काही गॅप आपल्याला मिळणार आहे तो खूप कमी मिळणार आहे. पण आणि त्याच्यामुळे आपल्याला काय गरजेचं आहे की प्रिलियमच्या अगोदरच आपल्याला मेन्सचं प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. आणि आपण काय केलेलं आहे की GS3 हा जो पेपर आहे तो जो आपण बऱ्यापैकी सिलेक्ट केलेला आहे, तर त्याचं रिझन असं आहे की मार्गीमध्ये आपल्याला काय दिसून येते की जो आपल्याला GS3चा पेपर आहे तर त्याच्या संदर्भामध्ये मार्क्स आपल्याला पडत नाहीत. पण जे टॉपर्स जे आहेत फायनल लिस्टमध्ये आलेले बरेच जण आहेत ते त्यांनासुद्धा 100 क्रॉस करणं हे सुद्धा खूप मोठं चॅलेंज दिसून येतं आहे. तर त्यामुळं आपण GS3ची बॅच आपण सुरू करतो आहे. तर याचं बॅचचं कसं असणार आहे की ही वीकली 2 सेशनची बॅच असणार आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त तुमचा वेळ जो आहे तो प्रिलियमचा सोडून इकडे जास्त असं काय जाईल असं जाणार नाही हे आपलं आपण त्याची काळजी घेतलेली आहे. वीकली 2 सेशनची बॅच असणार आहे आणि ती म्हणजे प्रवीण चव्हाण सर यांच्या स्पेशल मार्गदर्शनाखाली असणार आहे बॅच आपली. आणि याच्यामध्ये कसं असेल की रेग्युलर तुमच्या टेस्ट होतील आणि याच्यामध्ये तुमचं बेसिक अंडरस्टँडिंग जे आहे GS3मधलं डेफिनेशन्स असतील, कॉन्सेप्ट्स असतील, आणि त्याच्यामधले वेगवेगळे जे डिबेट्स आहेत, फॉर एक्झाम्पल आपला ग्रोथ वर्सेस डेव्हलपमेंटचा डिबेट आहे किंवा इन्फ्लेशन वर्सेस ग्रोथचा डिबेट आहे. कारण आपण ग्रोथ म्हटल्यानंतर काय होतं, फिस्कल पॉलिसी येते, बजेट येतं आपलं, आणि इन्फ्लेशन म्हटल्यानंतर मॉनिटरी पॉलिसी येते, त्या ठिकाणी RBIचा काहीतरी रोल येतो. मग त्याच्या दोघांच्यामध्ये जो बऱ्याच वेळेला जो काय क्लॅश होतो, स्पॅट जो काय होतो, तर तो तशा पद्धतीचे आपले जे काही बरेचसे डिस्कोर्स आहेत तर ते डिस्कोर्सेस फक्त आपण इथं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मॅक्सिमम आपलं GS3चं प्रिपरेशन आहे ते आपलं ह्या बॅचमधून आपलं पूर्ण होणार आहे आणि ते आपल्याला दोन्ही ठिकाणी उपयोगी पडणार आहे, प्रिलियमलासुद्धा उपयोगी पडणार आहे आणि तुम्हाला मेन्सलासुद्धा ते उपयोगी पडणार आहे. तर त्यामुळं ही जी बॅच असणार आहे याची रेग्युलर टेस्ट असतील आणि प्रवीण चव्हाण सर यांच्या स्पेशल मार्गदर्शनाखाली असणारी ही बॅच असेल. पण तर याचा आता GS3चं तुम्ही जर बघितलं तर आपला प्रॉब्लेम काय होतो GS3मध्ये, आपल्याला जे बेसिक आहे ते तिकडेच निग्लेक्ट करतो बाबा आपण. आता तुम्ही लेटेस्ट जर मेन्सचा पेपर बघितला तर त्यामध्ये क्वेश्चन काय आपण की एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट जे 2020चं जे काही नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन आणि अगोदरचं नोटिफिकेशन याच्यामध्ये डिफरन्स विचारलं. आता सिलेबसमध्ये आपल्याला डायरेक्टली एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट हे मेन्शन केलेलं आहे, पण सिलेबसमध्ये डायरेक्टली मेन्शन केलेलं आहे. आणि पुन्हा दुसरा आणखीन काही क्वेश्चन आहे कोणता, ट्रान्सपोर्ट अँड मार्केटिंग ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस असं क्वेश्चन विचारलं आणि त्याच्या भोवतीचे जे काही इश्यूज आहेत ते त्याचा विचारलेला आहे. तर तो पण एक आपला जो टॉपिक आहे तो डायरेक्टली सिलेबसमध्ये मेन्शन केलेला आहे, त्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळेला आपलं सिलेबसकडं आपल्याला दुर्लक्ष होतं हे दिसून येते. म्हणजे जेव्हा आपल्याला मार्क्स कमी येतात त्यावेळेला त्याचं कन्क्लुजन हेच होतं की आपण सिलेबस नीट वाचत नाही. बघ आता सिलेबसमध्ये म्हणताना त्यांनी काय म्हटलं आहे, GS3चा जो पेपर जर बघितला त्याचं टायटलच काय आहे की टेक्नॉलॉजी म्हणलेला, पहिला जो वर्ड आहे तो म्हणजे टेक्नॉलॉजीज आहे आणि नंतर मग बाकीचे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, पुन्हा बायोडायव्हर्सिटी आहे किंवा एन्व्हायरमेंट आहे किंवा डिझास्टर मॅनेजमेंट आणि सिक्युरिटी असं 6 पार्टमध्ये जो डिवाइड केलेला जो आपला पोर्शन आहे. तर तो ॲक्च्युली तो दिसताना आपल्याला वेगवेगळा दिसतो, पण GS3चा पेपर हा एकदम लिंकेजेस असणार पेपर आहे, सगळ्यांचे एकमेकाला लिंकेजेस आहेत. डिझास्टर मॅनेजमेंटसुद्धा डेव्हलपमेंटशी लिंकेज आहे, त्याचं सिक्युरिटीशी लिंकेज आहे, ठीक आहे, पुन्हा टेक्नॉलॉजीशी त्याचा लिंकेजेस काहीतरी आहेत. त्यामुळे असं हायली डायनॅमिक असणारा हा पेपर असणार आहे. तर त्याच्यामुळे त्याचं प्रिपरेशन आपल्याला स्पेशली करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये मार्क्स कमी काय येतात हे याच्यावरती जरा आपण फोकस करणार आहे, म्हणजे सिलेबसकडे आपलं दुर्लक्ष कसं होतं आहे किंवा आपण काय करतो की दी हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस हे दोन पेपर आपण सेंट्रलला ठेवून आपला अभ्यास सुरू असतो, ठीक आहे. म्हणजे ते पेपर बेस्टच आहे, ते करायलाच पाहिजेत आपण, पण GS3साठी आपण स्पेशल काय करायला लागणार आहे आपल्याला ते करणं गरजेचं आहे. किंवा दुसरे पेपर बिझनेस ओरिएंटेड काहीतरी न्यूजपेपर्स आहे, मिंट वगैरे आहे किंवा बिझनेस स्टँडर्ड आहे किंवा इकॉनॉमिक टाइम्स आहे, तर ह्याचा आपल्याला GS3साठी कसा आपण फायदा करून घेणार. तर हे जे काही टेक्निकल ॲस्पेक्ट्स आहेत ह्या पेपरचे ह्याच्यावरती आपला जास्त फोकस असणार आहे. तर त्याच्यामुळं 23 जानेवारीला आपली बॅच सुरू होते आणि असं आपण प्लॅन करतो आहे की मेच्या स्टार्टिंगपर्यंत जवळपास 2 मे किंवा 3 मेपर्यंत आपली ही बॅच पूर्ण होणार आहे. म्हणजे 15 वीक्स अप्रॉक्झिमेटली 15 वीक्समध्ये आपली बॅच संपणार आहे, वीकली 2 सेशन्स असणार आहेत आणि 23 जानेवारीला आपली ही बॅच सुरू होते. पण